रसग्रहण म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आता रसग्रहण करताना परीक्षेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं करावयाचं आहे ते आपण आता पाहूया. मित्र हो, कृती 2-4 मार्कासाठी रसग्रहण विचारलं जात. पठित पद्यापैकी कुठल्याही पद्यामधली 2, 3 किंवा 4 ओळी रसग्रहणासाठी विचारल्या जातो. आता रसग्रहण करत असताना या 3 मुद्द्याला अनुलक्षून रसग्रहण करणं हे गरजेचं आहे. पहिला मुद्दा आहे आपला तो आशय सौंदर्य. आता आशय सौंदर्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश असावा याचा एक साचा ठरलेला, म्हणजे कवीचं नाव, कवितेचं नाव, आता कवितेचा विषय. आता कवितेचा विषयामध्ये, आता उदाहरणार्थ जर आपल्याला उत्तम लक्षण नावाची कविता असेल तर तिच्या तिचा विषय आहे उत्तम माणसाची लक्षणं. वस्तू असेल तर निर्जीव वस्तूचा सजीवपणा आहे. आश्वासक चित्र ही कविता असेल तर स्त्री पुरुष समानता हा तिचा विषय आहे. किंवा आसावरी काकडे यांची खोद आणखी थोडेसे ही कविता जर असेल तर प्रयत्न आणि सकारात्मकता यांचं महत्त्व या कवितेमध्ये पटवून दिलेलं आहे. असा विषय त्या कवितेचा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. दुसरी गोष्ट, कवितेची मध्यवर्ती कल्पना असेल, कवितेमधून कुठला दिलेला संदेश असेल, उपदेश असेल, एखादं मूल्य दिलेलं असेल किंवा कवितेतून मिळणारा कुठला अनुभव असेल, या गोष्टीचा सर्व समावेश या आशय सौंदर्यामध्ये करणे अपेक्षित आहे. आता हा परिच्छेद झाला की दुसरा मुद्दा आहे आपला काव्यसौंदर्य. आता या काव्यसौंदर्यामध्ये यामध्ये कवितेतील पंक्तीमध्ये एखादा अलंकार आलेला आहे का, किंवा नवरसापैकी कुठला एखादा रस आलेला आहे का, किंवा विविध कल्पना त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत का, विविध प्रतिमा, वेगवेगळ्या भावना यांचा समावेश आहे का. आता मित्र हो, काव्यसौंदर्य हा मुद्दा लिहित असताना कवितेच्या भावार्थाचा बारकाईनं अभ्यास असणं गरजेचं आहे, बरं का. आता रसग्रहणामध्ये तिसरा मुद्दा येतो तो भाषिक वैशिष्ट्याचा. आता भाषिक वैशिष्ट्याचं स्पष्टीकरण करत असताना, भाषिक वैशिष्ट्य लिहित असताना कवितेची भाषाशैली कशी आहे, कोणत्या प्रकाराची आहे, ग्रामीण आहे किंवा बोलीभाषा आहे किंवा संवादात्मक आहे किंवा निवेदनात्मक आहे, लय, नादमाधुर्य, अलंकार या गोष्टीचा समावेश केलेला आहे का. उदाहरणार्थ भरतवाक्य नावाची कविता आहे. आता भरतवाक्य या कवितेमध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अधिक 13 मात्रेची आवर्तने आपल्याला पाहायला मिळतात. हे त्या कवितेचं भाषिक वैशिष्ट्य झालं, बरं का. अशा पद्धतीनं आपल्याला या 3 मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्याला रसग्रहण करावयाचं आहे. निश्चितच मला खात्री आहे की तुम्ही या 3 मुद्द्याला अनुषंगून रसग्रहण कराल. धन्यवाद.